युवा सेनेचे युवा अधिकारी विकी गुलाब पारखे यांनी जिल्हा परिषद चषक भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं. या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन काल जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या स्पर्धेचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळवणाऱ्या स्पर्धकाला एक स्प्लेंडर दुचाकी बाईक बक्षीस देण्यात येणार आहे. तर या स्पर्धेचं दुसरं मुख्य आकर्षण म्हणजे या स्पर्धेमध्ये प्रथम चार क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना ज्या ट्रॉफ्या दिल्या जाणार आहेत त्या ट्रॉफ्या अतिशय देखण्या आणि प्रत्येकाने पाहत राहाव्या अशा पाहायला मिळाल्या. जवळपास 6 फूट 5 फूट 4 फूट आणि 3 फूट अशा उंचीच्या असणाऱ्या या ट्रॉफ्या प्रत्येकाचं लक्ष हेरून घेत आहेत. जिल्हा परिषद चषक 2021 निमगाव निमदरी प्रीमियर लीग अशा नावाने भरवण्यात आलेल्या ह्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धांचे बक्षीसही तितक्याच मोठ्या प्रमाणाचे आहेत. प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपये 41,000 रुपये 31,000 रुपये आणि 21,000 रुपये अशी मोठी अमाऊंट ह्या स्पर्धेच्या निमित्तानं विजेत्या स्पर्धकांना मिळणार आहे. त्यासोबतच एक दुचाकी बाईक आणि विशेष आकर्षण म्हणजे 6 फूट उंचीचे असणारे हे चषक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेत. ह्या चषकांचं कौतुक करताना जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी हे चषक मिळालेल्या स्पर्धकाने हा चषक घरात न्यायचा कसा असंही बोलता बोलता म्हणाले. मात्र हा चषक इतका भव्य स्वरूपाचा आहे त्यातूनच ह्या स्पर्धेचा भव्यपणा मला जाणवतोय असंही बोलताना त्यांनी विकी पारखे यांचं कौतुक केलंय. त्यामुळे निमगाव निमदरी प्रीमियर लीग भरलेल्या भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला स्पर्धकांचाही मोठा प्रतिसाद लाभतोय. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, निमगाव निमदरी.